मोहर तुमच्या वाणीचा मनी फुलून यावा, गंध तुमच्या अस्तित्वाचा जगी उमलून यावा, जगी उमलून यावा. अगदी असंच दिसायला अतिशय सुंदर आणि बोलायला त्यापेक्षाही सुंदर अशी एक सुंदर आरजे शो शो सोनाली. खरं तर पुणेकरांसाठी शो शो सोनाली हे नाव नवीन नाहीच आहे, कारण शो शो सोनाली पुणेकरांच्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक तरुणाईच्या, मुलगा असेल की मुलगी असेल, प्रत्येकांच्या मनावर अधिराज्य करणारं एक गोड स्वभावाचं, गोड आवाजांचं एक व्यक्तिमत्व. आरजे सोनाली नेहमी सर्वाबद्दल बोलत असते, कुठेही असो, मग फिल्मचं प्रमोशन असो, सामाजिक काम असो किंवा एखादं सामाजिक कार्य असावं, या प्रत्येक वेळी अगदी उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने सहभागी होणारी म्हणजेच आरजे शो शो सोनाली. नाव ऐकल्यानंतर शो 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 खरंच किती गोड वाटतं ना. अशा सोनालीच्या आज स्टुडिओमध्ये आलोय आणि स्टुडिओमध्ये येऊन तिने तिच्या या खुर्चीवर मला बसण्याची संधी दिली. खरंच सोनालीचे मला खूप 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 आभार मानावेसे वाटते की या माईकच्या समोर माझं जे स्वप्न होतं की कधीतरी आपण यावं, या माईकच्या समोर बसावं आणि बोलावं, ही बोलण्याची संधी मला आरजे सोनालीने दिली, त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. तिला तिच्या भविष्यासाठी आणि उज्ज्वल आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जीवनातील एक मोठं यश तिने गाठावं हीच या ठिकाणी सदिच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. असं कुणीतरी आपलं कौतुक करते मग खरंच खूप छान वाटतं. आणि थँक्यू सो मच की तुम्ही शेगाव